ताज़ा खबरों की अपडेट्स के लिए सब्सक्राइब करें टाइम्स टुडे 18 न्यूज़ और बेल आइकॉन को प्रेस करें। विद्यापीठ परीक्षा सप्टेंबर मध्ये घेण्याच्या सूचना। अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत UCG अनुकूल, अंतिम निर्णय राज्य सरकारला घ्यावा लागणार। राज्यात 8 जुलै पासून अटी शर्यतीसह हॉटेल लॉजेस सुरू, 33% क्षमतेची अट पाडावी लागणार। रेस्टॉरंट बाबत अद्याप निर्णय नाही। राज्यात 24 तासात 5368 कोरोना बाधित रुग्णांची नोंद, दिवसभरात 3522 रुग्ण कोरोनामुक्त। कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मुंबईने चीनलाही मागे टाकलं। शरद पवार आणि गृहमंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांची भेट, पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या। पारनेर प्रकरणावर चर्चा झाल्याची शक्यता, अनिल देशमुखांकडून पोलीस आयुक्तांची भेट। महाविकास आघाडी सरकारमध्ये कुठलेही मतभेद नाहीत, आघाडीत समन्वय नसल्याच्या चर्चेनंतर राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल। शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून शरद पवारांची मुलाखत, चीन पासून राज्यातील राजकीय घडामोडींवर पवार बोलल्याचं राऊतांचं ट्विट। मराठा आरक्षणाचं प्रकरण 5 न्यायमूर्तीच्या खंडपीठाकडे द्या, विनोद पाटील यांच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। जम्मू काश्मीरच्या पुलवाम्यामुळे एका दहशतवाद्याला कंठस्थान, आणखी काही दहशतवादी लपल्याची शक्यता, एका भारतीय जवानाला चकमकीत विरम। गर्भवती दुर्धर आजार असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची मुभा द्यावी, महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीचा आज 39वा वाढदिवस, क्रिकेट चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव। ड्वेन ब्रॉव्हेट कडून खास गिफ्ट, हेलिकॉप्टर साथ गाणं रिलीज। ताज़ा खबरों की अपडेट्स के लिए सब्सक्राइब करें टाइम्स टुडे 18 न्यूज़ और बेल आइकॉन को प्रेस करें।